नमस्कार मित्रांनो, मी सुमित जाधव आपले सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनल एस जे इंग्लिश फॉर एव्हरी वनमध्ये. आणि आजचा आपला टॉपिक आहे व्हॉइस. चला तर मग बघूयात. पण त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या सर्वांना एक गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे की आपलं जे यूट्यूब चॅनल आहे एस जे इंग्लिश फॉर एव्हरी वन या नावाने आहे आणि ते चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉन दाबावं म्हणजे आपण नवीन टाकलेला व्हिडिओ हा त्याच्यावर लगेच दिसेल. चला तर मग सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, व्हॉइसचे दोन प्रकार पडतात. त्याच्यामध्ये एक प्रकार असतो ॲक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा प्रकार असतो पॅसिव्ह व्हॉइस. तर परीक्षेमध्ये आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य दिलेले असतात, त्याला आपण पॅसिव्ह व्हॉइस करायचं असतं. कधीकधी पॅसिव्ह व्हॉइसचं ॲक्टिव्ह व्हॉइस करायला सुद्धा येतात, पण ते आपल्याला नाही लिहित आजच्या म्हणजे इयत्ता 10वीच्या बेसिसवर जर बघितलं तर ते आपल्याला सध्याला काय बघायचं आहे फक्त त्याच्यामध्ये इयत्ता 10वीच्या बेसला फक्त ॲक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर बघूयात मित्रांनो, ॲक्टिव्ह व्हॉइस नेमकं कोणतं वाक्य असतं. तर बघा, खाली एक्झाम्पल दिलेलं आहे की शी राईट्स अ लेटर नावाचं एक वाक्य आहे. त्या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे, पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. तर नेमकं शी राईट्स अ लेटरमध्ये नेमके कोणते घटक आहेत, कशामध्ये बदल करायचा, तर काळामध्ये सुद्धा बदल करायचा का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या घटकाला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला ते पटपट बदलता येईल. तर बघा, शी राईट्स अ लेटर जे आपण फूड या ठिकाणी केलेली आहे, तर शीला या ठिकाणी आपण सब्जेक्ट असं म्हणतो, करता. जो क्रिया करतो तो करता असतो, बरोबर आहे. मराठीची आपण या ठिकाणी मदत घेतोय कारण मराठीची सांगड घातल्याशिवाय आपण ते शिकू शकणार नाहीत म्हणून. तर यालाच ॲक्टिव्ह व्हॉइसला आपण कर्तरी प्रयोग मराठीमध्ये असं म्हणतो. तर प्रयोग नावाचा जो टॉपिक आहे तो टॉपिक म्हणजेच व्हॉइस आहे इंग्लिशमध्ये. तर कर्तरी प्रयोग म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजे काय, तर कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलणे म्हणजे कर्तरी प्रयोग. आणि कर्मणी प्रयोग म्हणजे काय, तर कर्माप्रमाणे क्रियापद बदलणे म्हणजे कर्मणी प्रयोग. तर या ठिकाणी सब्जेक्ट आपल्याला बघायचा आहे, तर सब्जेक्ट करता, जो क्रिया करतो तो, ठीक आहे. त्यानंतर येतं राईट्स व्हर्ब, ज्याला आपण म्हणतो क्रियापद, क्रियावाचक शब्द आपण ज्याला म्हणतो असं तो. आणि अ लेटर ऑब्जेक्ट, कर्म ज्याच्यावर कर्त्याची क्रिया घडते ते. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायचं आहे. तर ह्या ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करताना खाली जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर याचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलेलं आहे पॅसिव्ह व्हॉइसचं, म्हणजेच याच वाक्याचं आपण पॅसिव्ह व्हॉइस खाली केलेलं आहे. तर बघा, खाली अ लेटर वॉज रिटन बाय हर हे असं पॅसिव्ह व्हॉइस होतं. तर मित्रांनो, तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला समजेल की या वाक्यामधल्या जे खाली पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण केलेलं आहे हे वाक्य, तर या वाक्यामधल्या शी, त्यानंतर अ लेटर आणि राईट्स या सगळ्याच गोष्टींमध्ये बदल झालेला आहे. तर सगळ्याच गोष्टींमध्ये बदल कसे कसे झालेत, तर शी आणि अ लेटर यांची जागा बदलायची आहे, म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी कर्म घ्यायचं आहे आणि कर्माच्या जागेवर कर्ता आणायचा आहे. तर मग हे बदल करताना कोणते बदल करावे लागतात, तर तुम्ही खाली नीट लक्षपूर्वक बघा, जे आपलं कर्म आहे त्यामध्ये बदल झालेला नाही, कर्म जशास तसं आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. पण ज्या वेळेला कर्ता आपण बदलतो त्याची जागा, त्याला कर्माच्या ठिकाणी टाकतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये बदल होतो. तर मग हे बदल कोणते, तर याचा आपण चार्ट तयार केलेला आहे, ठीक आहे. ह्या चार्टचं जर व्यवस्थित तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला ते सगळं लक्षात येईल. त्यानंतर बघा, तुम्ही राईट्स च्या ऐवजी आपण या ठिकाणी काय केलं आहे, वॉज रिटन असं घेतलेले. आपण पुढच्या स्लाईडवर जाऊयात मित्रांनो. टाईप्स ऑफ ऑब्जेक्टसुद्धा बघावे लागतात, म्हणजे ऑब्जेक्टचे प्रकार असतात का, हो असतात. ऑब्जेक्टचे प्रकार कसे असतात, तर एक प्रत्यक्ष कर्म असतं आणि एक अप्रत्यक्ष कर्म असतं. मग तुम्ही म्हणताल आता प्रत्यक्ष कोणतं, अप्रत्यक्ष कोणतं, हे कसं ओळखायचं, तर मित्रांनो बघा, आपण या ठिकाणी सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार आहोत. बघा, इतर एक एक्झाम्पल घेऊन आपण प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं आणि अप्रत्यक्ष म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं याचा आपण अभ्यास करणार आहोत. एक्झाम्पल बघा, जर एक्झाम्पल नीट व्यवस्थित निरखून बघितलं ना मित्रांनो, तर निश्चितपणे तुम्हाला समजून येईल की नेमकं प्रत्यक्ष कर्म कोणतं असतं आणि अप्रत्यक्ष कर्म कोणतं असतं. बघा मित्रांनो, शी गेव द प्रिन्स अ बॅग ऑफ सीड्स. तर या ठिकाणी डायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये येतं अ बॅग ऑफ सीड्स आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये येतं द प्रिन्स, ठीक आहे. तर नेमकं कशामुळे प्रिन्सला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि अ बॅग ऑफ सीड्सला डायरेक्ट ऑब्जेक्ट, तर बघा मित्रांनो, शी गेव द प्रिन्स अ बॅग ऑफ सीड्स, या ठिकाणी कर्ता कोण होता, शी. क्रियापद कोण होतं, गेव. द प्रिन्स हे काय आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि अ बॅग हे काय आहे, अ बॅग ऑफ सीड्स हे काय आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट. तर बघा, कर्ता आणि जो आपला कर्म आहे ज्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणतो, यांच्यामध्ये काहीतरी क्रिया घडते, बरोबर आहे. म्हणजे कर्ता काय करतोय,
बॅग ऑफ सीड्स हातात घेऊन द प्रिन्सच्या हातात ते देतोय, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी काय होते, प्रत्यक्ष कोणाशी संबंध आलेला आहे, प्रत्यक्ष अ बॅग ऑफ सीड्सचा कर्त्याशी संबंध आलेला आहे. म्हणून या ठिकाणी ते काय झालं, क्रियेमध्ये सहभागी झालेलं आहे, तर ते प्रत्यक्ष क्रियेत क्रिया करतंय, बरोबर आहे. प्रत्यक्ष क्रिया त्याच्यावर घडतीये, अ बॅग ऑफ सीड्सवर क्रिया घडतीये. म्हणून अ बॅग ऑफ सीड्स हे काय झालं आपलं मित्रांनो, कर्म. आणि द प्रिन्स हे काय झालं, अप्रत्यक्ष कर्म. मग बघा मित्रांनो, या ठिकाणी नोट तुम्हाला दिलेली आहे, ती नोट वाचणं फार गरजेचं आहे. तर नोट जर समजून घ्यायची असेल तर खाली दिलेलं उदाहरण तुम्हाला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. तर प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म हे तुम्हाला कळालं का मित्रांनो, ते जर कळालं असेल तर आपल्याला पुढे जायला काही हरकत नाही, ठीक आहे. खाली एक्झाम्पल्स बघा, शी रोट हिम अ लेटर, बरोबर आहे. पुन्हा या ठिकाणी वाक्यांची फोड करूयात, शी कर्ता, रोट क्रियापद, हिम इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, अ लेटर डायरेक्ट ऑब्जेक्ट, ठीक आहे. कारण लेटरवर प्रत्यक्ष क्रिया घडतीये, प्रत्यक्ष लिहिण्याचं काम, काय लिहिण्याचं काम होतंय, अ लेटर, बरोबर आहे. टू हिम, हिम हे नंतर आलेलं आहे, हिम हे नंतर आलं आहे म्हणजे काय, की शी रोट हिम अ लेटर, ठीक आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो. तर बघा, आता ज्या वेळेला आपण प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्मानंतर जर लिहित असू तर त्या ठिकाणी आपल्याला प्रिपोजिशन्स टाकता येत नाही. पुन्हा एकदा सांगतो, किंवा खाली दिलेली नोट जरी तुम्ही वाचली तरी तुमच्या ते लक्षात येईल. परत काय सांगतोय ते लक्ष द्या, प्रत्यक्ष कर्मापूर्वी जर अप्रत्यक्ष कर्म लिहिलेलं असेल तर प्रत्यक्ष कर्मा आधी किंवा नंतर आपल्याला त्या ठिकाणी कोणतंच प्रिपोजिशन वापरता येणार नाही, ठीक आहे. आता खालचं एक्झाम्पल बघा, की शी रोट अ लेटर टू हिम, म्हणजे जर प्रत्यक्ष कर्मा नंतर जर आपण अप्रत्यक्ष कर्म घेणार असू तर त्यावेळेला आपल्याला प्रिपोजिशन्स त्या ठिकाणी टाकता येतं. एक्झाम्पल तुमच्या डोळ्यासमोर आहे, ही नोट तुमच्या डोळ्यासमोर आहे, व्यवस्थित वाचा, दोनदा तीनदा चारदा पाचदा वाचलं तर त्यावेळेला तुम्हाला ते लक्षात येईल. काही वेळेला एखाद्या वेळेसही लक्षात येऊ शकतं, तर ती गोष्ट तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. पुढे जाऊयात मित्रांनो, सराव करा, सरावा अंती सगळ्या गोष्टी साध्य करता येत असतात. तर बघा, ॲक्टिव्ह व्हॉइस और पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य ओळखण्याची सोपी पद्धत, टू बी प्लस व्ही थ्री, म्हणजे टू बीचं रूप किंवा क्रियापदाचं तिसरं रूप जर एखाद्या वाक्यरचनात नसेल तर त्यावेळेला ते ॲक्टिव्ह व्हॉइस, आणि टू बी प्लस व्ही थ्री म्हणजे टू बीचं रूप आणि वाक्यरचनेमध्ये क्रियापदाचं तिसरं रूप जर वापरलेलं असेल तर ते झालं तुमचं पॅसिव्ह व्हॉइस, ठीक आहे. म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस समजून घेण्यात काही अडचण काहीच नाही. म्हणजे अगदी सोप्या पद्धतीनं आपण ते काय केलं, त्या ठिकाणी मांडलेलं आहे की कशा पद्धतीनं समजून घ्यायचं की हे वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे आणि कशा पद्धतीनं समजून घ्यायचं की हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं आहे. तर वाक्य ओळखायला आपल्याला त्या ठिकाणी येत नाही, पण आपल्याला ज्यावेळेस ते तयार करावं लागतं त्यावेळेला तुम्हाला माहिती असायला पाहिजे की पॅसिव्ह व्हॉइस करताना त्या वाक्यरचनेमध्ये टू बीचं रूप आणि त्या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप असणं फार गरजेचं आहे, ठीक आहे. तर याची रचना बघून घेऊयात नेमकं कसं असतं ॲक्टिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस असतं सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. आता नेमकं तुम्ही म्हणताल, सर सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट तुम्ही सुरुवातीला सांगितलं पण कॉम्प्लिमेंटच्या बाबतीत काहीच बोलला नाही. मग नेमकं कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, की पूरक, ज्याला आपण मराठीमध्ये पूरक असं म्हणतो कॉम्प्लिमेंटला. आणि कॉम्प्लिमेंट या अक्षराची सुरुवात सीपासून होते म्हणून आपण या ठिकाणी सी घेतोय, ठीक आहे, शॉर्ट फॉर्ममध्ये. तर या ठिकाणी पूरक म्हणजे काय, जो क्रियेमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी नसतो परंतु वाक्याच्या अर्थामध्ये भर घालतो, त्याला आपण पूरक म्हणतो, ठीक आहे. तर ज्या वेळेला पॅसिव्ह व्हॉइस, ह्या ॲक्टिव्ह व्हॉइसचं ज्या वेळेला आपण पॅसिव्ह व्हॉइस करत असतो तर त्यावेळेला कोणते, म्हणजे नेमकं काय रचना असते वाक्याची, तर ती रचना असते ऑब्जेक्ट प्लस टू बीचे रूप प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस पूरक म्हणजे कॉम्प्लिमेंट जे आपण म्हणतो सी, सी फॉर कॉम्प्लिमेंट, प्लस बाय आणि प्लस सब्जेक्ट. म्हणजे ह्या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस जर तुम्हाला एखाद्या वाक्यरचनेचं या ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यरचनेचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करायचं असेल तर या रचनेमध्ये ते वाक्य बसलं पाहिजे, ठीक आहे. ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस व्ही थ्री प्लस सी प्लस बाय प्लस यस, ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, आधी आपण बघूयात की नेमकं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करताना काळामध्ये काय काय बदल होतात, वाक्यरचनेच्या काळामध्ये काही बदल होत असतात का. तर हो, वाक्यरचनेच्या काळामध्ये बदल त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. तर नेमके कोणते बदल होतात, तर ते बदल आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत, ठीक आहे. तर ज्या वेळेला आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करत असू त्यावेळेला जर ती सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असेल, म्हणजे राईट किंवा राईट्स हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असलेले क्रियापदाचं रूप आहे, तर ह्या
ला कशात बदलायचं, तर याला काय करायचं, एम इज आर हे झाले टू बीचे रूप, प्लस रिटर्न हे झालं तुमचं वी थ्री क्रियापदाचं तिसरं रूप। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी निरीक्षण करायच्या आहेत, बघायच्या आहेत। त्यानंतर येतं रोट, त्याला वॉज वेअर रिटर्न असं आपण करतो, हॅव हॅज रिटर्नला हॅव हॅज बीन रिटर्न असं करतो, हॅड रिटर्नला हॅड बीन रिटर्न असं करतो। म्हणजे या रचना तुम्हाला एकदा सगळ्या व्यवस्थित अभ्यासून घेतल्या म्हणजे कोणत्या वेळेला काय बदल करायचा हे तुमच्या लक्षात येईल। तर मग हे पाठांतर करायचं का, नाही, नेहमीप्रमाणे चार्ट बनवायचा, चार्ट तुमच्या डोळ्यासमोर ठेवायचा आणि त्या चार्टवरनं तुम्हाला पाठ करायचा नाही, त्याची उदाहरणं सोडवायची आणि उदाहरणं इतक्या वेळात सोडवायची की हा चार्ट आपोआप तुमच्या लक्षात राहायला पाहिजे। त्याच्यानंतर म्हणजे प्रॅक्टिस किती करायची, तर हा चार्ट जोपर्यंत लक्षात राहत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करायची। मग तुम्ही म्हणताल प्रॅक्टिस कुठून करायची, तुमच्याजवळ निश्चितपणे गाईड्स घेतलेले असतील मित्रांनो, किंवा तुमच्याजवळ पुस्तकं आहेत, त्या पुस्तकामधनं तुम्हाला काय करायचं, टॉपिक वाईज एक एक टॉपिक वाईज तुम्हाला काय करायचे, ॲक्टिव वाईज पॅसिव वाईजचे वाक्य शोधायचे। मग आता तुम्ही म्हणताल कसे शोधायचे सर, शोधायचे म्हणजे कसे शोधायचे, तुम्हाला ॲक्टिव वाईज कसं ओळखायचं आणि पॅसिव वाईज कसं ओळखायची याची सोपी पद्धत सांगितली की नाही, तर त्या पद्धतीनं तुम्हाला ॲक्टिव वाईज आणि पॅसिव वाईजची रचना ज्या वाक्यामध्ये दिसतील ते वाक्य तुम्हाला शोधून काढायचे आणि त्याची ॲक्टिवमधनं पॅसिवमध्ये करताना त्याचे काय बदल होतात याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला या चार्टचा आधार घ्यायचा आहे, ठीक आहे। तर आता पुढे जाऊयात आपण, नेमकं अजून काय बदल होतात बघूयात। बघा, ॲक्टिवचे पॅसिव करताना कर्ता कर्म यांच्यात होणारी बदल। आता कर्ता आणि कर्म हे आपले जागा बदलावे लागतात, बरोबर आहे, पहिल्या वाक्यातच आपण ते बघितलं होतं। आता नेमकं कर्ता हा क्रियापदाच्या सॉरी कर्ता हा ज्या वेळेला कर्माच्या जागेवर जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय बदल होतात हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे, ठीक आहे। तर बघा, ॲक्टिव व्हॉइसमध्ये जर आय असेल कर्ता, तर ज्या वेळेला पॅसिव व्हॉइस करतो तो कर्माच्या जागेवर जातो त्यावेळेस जाताना त्याचं रूप बदलतं, तर ते रूप काय बदलतं, तर तो मी होतो, मी आईचा काय होतो, मी होतो। तर काय बदल होतात हे कळलं का मित्रांनो, ठीक आहे, याचं उदाहरण आपण बघूयात, याची उदाहरणं पाहिल्यानंतर आपल्याला ते लक्षात येईल। चला तर डायरेक्टली आपण एक्झाम्पल्सवर जाऊया। हां, लगेच एक्झाम्पल्स कसं काय, खूप सोपं आहे। तुम्हाला जर ती वाक्यरचना जर समजल्या असतील, काळामध्ये काय बदल करायचं याचा चार्ट जर तुमच्याजवळ असेल, कर्ता आणि कर्म ज्या वेळेला आपली जागा सोडतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये काय बदल करायचा असेल हे जर समजलं असेल, तर निश्चितपणे तुम्हाला एक्झाम्पल सोडवता येतील। चला आता तुम्हीच एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करा, पण त्याआधी तुमच्याजवळ चार्ट रेडी असणं गरजेचं आहे बरं का, त्याच्याशिवाय तुम्हाला तो समजणार नाही, एक्झाम्पल कसं सोडवायचं ते समजणार नाही। चला एक्झाम्पल बघूयात। बघा, द गव्हर्नमेंट फोर्स्ड हिम, हे एक्झाम्पल असे आहेत जे मी तुम्हाला समजून सांगणार आहे। या व्यतिरिक्त काही एक्झाम्पल्स आहेत जे सारखे वाक्य असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल करायचे तुम्हाला जर एकदा कळालं एक्झाम्पल्समधून, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून येतील। बघा, द गव्हर्नमेंट पोस्ट हिम, तर मी तुम्हाला म्हटलं होतं टू बी स्वरूप याच्यामध्ये दिसतंय, नाही दिसत, व्ही थ्री दिसतंय, ठीक आहे, व्ही थ्री दिसतंय मान्य, पण टू बीचं रूप असणं गरजेचं आहे। म्हणजे जर टू बीचं रूप आणि व्ही थ्री याच्यामध्ये एकत्र दिसत नसेल तर हे वाक्य काय आहे, ॲक्टिव व्हॉइसचं। कळालं मित्रांनो कसं शोधायचं ॲक्टिव व्हॉइसचं वाक्य, येस, ओके। आता याला आपण काय करूयात, पॅसिव व्हॉइसमध्ये कन्वर्ट करूयात। तर पॅसिव व्हॉइसमध्ये ज्या वेळेला याला कन्वर्ट करत असतो त्यावेळेला कर्त्याची आणि कर्माची जागा बदलावी लागते। तर गव्हर्नमेंट हे कुठे जाणार, सगळ्यात शेवटी जाणार, आणि हिम हे कुठे येणार, सगळ्यात सुरुवातीला येणार। मग ज्या वेळेला हिम कर्ता म्हणून पुढे घेतो त्यावेळेला त्याचं हिमचं काय बदल होतो, बघा तुम्हीच, हिमचं काय होतं, हिमचं तुम्हाला काय करावं लागणार, जर हिचं हिम करतो तर हिमचं काय होणार, ही होणार, ठीक आहे। कळालं मित्रांनो, तर हिमचं आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार, ही करावं लागणार। मग त्याला आता कर्त्याच्या जागेवर घेतलं ही, ठीक आहे, कर्त्याच्या जागेवर घेतल्यानंतर आपल्याला या वाक्यामध्ये या वाक्याचा काळ बघायचा आहे, फोर्स्ड, FORCED, फोर्स्ड, म्हणजे हे व्ही टू आहे, काय आहे, व्ही टू आहे, म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आहे। आणि मग याला ज्या वेळेला आपल्याला बदल करायचा आहे तर त्या काळामध्ये काय बदल होणार, तर तो निश्चितपणे आपण या चार्टमध्ये बघणार आहोत। व्ही टू बघा, या ठिकाणी रोट आहे, ठीक आहे, तर ह्या रोटचं काय बदल करायचा पॅसिव व्हॉइस करताना, वॉज वर रिटर्न, वॉज वर रिटर्नमध्ये आपल्याला त्याचा बदल करायचा आहे। तर रोटचं काय सॉरी, तर या ठिकाणी फोर्स्ड, वॉज वर, त्याच्या आधी काय वापरायचं, वॉज वर वापरायचं, तर वॉज वेअरपैकी कोणतं आधी वापरणार आपण, कोणतं घेणार आपल्याला, तर ही असल्या कारणाने त्या ठिकाणी आपल्याला वॉज घ्यावे लागणार आहे, ठीक आहे। मग ही वॉज फोर्स्ड, फोर्स तुम्ही म्हणता नाही, इथंही व्ही टू आहे, इथंही व्ही टू करताय, तुम्ही तर व्ही थ्री घ्यायला सांगितलं होतं। तर मित्रांनो, क्रियापदाचे असे काही रूपं असतात की ज्याच्यामध्ये व्ही टू आणि व्ही थ्री हे सारखं असतं, तर फोर्स हा एक असं क्रियापद आहे ज्याचं व्ही टू आणि व्ही थ्री हे सेम आहे,
ईडी प्रत्यय लावल्यानंतर त्याचं V2 आणि V3 या ठिकाणी तयार झालेलं आहे. म्हणून ही वॉज फोर्स्ड बाय द गव्हर्नमेंट. द गव्हर्नमेंटमध्ये या ठिकाणी बदल करता येणार नाही, कारण का या ठिकाणी सांगितले जर राम हे नाऊन असेल तर या ठिकाणी अ राम हे पॅसिव व्हॉइसमध्ये येतं. म्हणून द गव्हर्नमेंट हे काय आहे, एक नाऊन आहे, त्याच्यामुळे आपल्याला पॅसिव व्हॉइस करताना ते जशास तसं शेवटी घ्यावं लागणार. सगळ्या गोष्टी तुम्हाला नियमाप्रमाणे दिलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित तुम्ही पालन केल्या तर कोणतंच वाक्य असं नसणार आहे की जे तुम्हाला चेंज द व्हॉइसचं बदलता येणार नाही. ठीक आहे, आता बघूयात पुढचं वाक्य. बाय नोव्हेंबर 14, 2002 ही कम्प्लिटेड धीस टार्गेट. ठीक आहे, आता या ठिकाणी बाय नोव्हेंबर 14, 2002 ही एक काय विशिष्ट कालखंड आहे मित्रांनो, ही एक तारीख आहे, ही तारीख आपण या ठिकाणी बदलू शकत नाही. त्याच्यामुळे बाय नोव्हेंबर 14, 2002 हे आपण जशास तसं खाली लिहून घेणार आहोत आणि उरलेल्या वाक्यामध्ये बदल करणार आहोत. ही शेवटी कुठे जाणार आहे, ही ज्या वेळेला कर्त्याच्या जागेवरनं कर्माच्या जागेवर जातं त्यावेळेला काय बदल होतो, कर्त्याच्या जागेवरनं ही ज्या वेळेला कर्माच्या जागे म्हणजे पॅसिव व्हॉइस करताना आपण त्याला कर्माच्या जागेवर टाकतो त्यावेळेला ते काय होतं, हिम होतं. तर कळालं, म्हणून या ठिकाणी ही आपण कुठे टाकतो, शेवटी टाकतोय. मग सुरुवातीला काय घ्यावं लागेल, धी स्टार गेट हे आपलं काय आहे, कर्म, त्याला आपण कर्त्याच्या जागेवर टाकतोय, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. धी स्टार गेट, आता या ठिकाणी पुन्हा टूमी सुरू टाकायची गरज आहे. मग कम्प्लिटेड ही जर असेल तर कम्प्लिटेड कशात बदलेल, कम्प्लिटेड पुन्हा एकदा कम्प्लिटेड हे काय आहे, V2 आहे मित्रांनो, त्याला वॉजवर रिटर्नमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणून या ठिकाणी धीस टार्गेट घेतल्या कारणाने आपल्याला वॉज घ्यावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर कम्प्लिटेड हे V3 रूप आहे आणि शेवटी बाय आणि शेवटी हिम या सगळ्या रचनेमध्ये काय बदल केलेले आहेत मित्रांनो, हे तुमचं जर व्यवस्थित लक्षात आलं ना तर तुम्हाला कोणतंही वाक्य येऊ द्या, जगाच्या पाठीवर असलेलं कोणतंही वाक्य येऊ द्या, ते वाक्य तुम्हाला व्यवस्थित सोडवता येईल. तिसरं एक्झाम्पल मित्रांनो आपण बघूयात. दे आस्क हिम अबाउट हिज फेवरेट बुक्स, हे आपलं तिसरं एक्झाम्पल आहे मित्रांनो. तर या ठिकाणी आपल्याला क्रियापद, कर्म आणि कर्ता जर ओळखता आला तर आपल्याला ह्या वाक्यामध्ये बदल करता येऊ शकतात. बघा, दे आस्क हिम, त्यांनी कोणाला विचारलं, हिम. हिम म्हणजे काय झालं, आपलं कर्म. म्हणून कर्म आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे. तर या ठिकाणी कर्म आपण या सुरुवातीला घेतलेलं आहे. अशी चूक करू नका मित्रांनो, जे शेवटी असतं तेच कर्म असतं. म्हणून कर्म ओळखताही आलं पाहिजे, ते कसं ओळखायचं हे तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे की डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे, तर या ठिकाणी काय केलं आहे, मग हिम हे आपलं काय आहे, कर्म. म्हणून मग ते आपण इथं घेतलं, त्याचा बदल काय झाला, ही झाला. मग पुन्हा तेच आस्क्ड हे काय आहे, V2 आहे, त्याला आपल्याला ज्यावेळेस V2चा आपण ज्यावेळेस कन्वर्ट करतो तर काळामधील बदल तुम्ही बघितले, वॉजवर प्लस V3 बरोबर आहे. तर वॉजवर पैकी काय घ्यायचं, ही घेतलं, त्याच्यामुळे या ठिकाणी वॉज घ्यायचं आहे. आस्क्ड हे V3 रूप आहे, म्हणून ही वॉज आस्क्ड अबाउट हिज फेवरेट बुक्स बाय देचं काय होतं, देम होतं. कशावरनं होतं, तर या ठिकाणी आपण दिलेलं आहे देचं या ठिकाणी काय होतं, देम होतं. तर मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही व्यवस्थित, मी तुम्हाला आधीच सांगितलं, चार्ट जर व्यवस्थित चिटकवला, चार्ट तुमच्या डोळ्यासमोर असले, म्हणजे तुम्हाला हे वाक्य सोडवायला काही जड जाणार नाही. तुम्ही खाली असलेले वाक्य जरी तुम्ही स्वतः सोडून बघितलेत तरी तुम्हाला ते आता सोडवता येतील. जसं की शी रोट अ लेटर, अ लेटर वॉज रिटन बाय हर. ठीक आहे, त्यानंतर वी हॅव डेव्हलप्ड धिस न्यू मटेरियल. धिस न्यू मटेरियल हॅव, बरोबर आहे, हॅव डेव्हलप्ड आलं. जाऊयात आपण चार्टवर. हॅव हॅज डेव्हलप्ड म्हणजे या ठिकाणी हॅव हॅज पैकी एक वापरून त्या ठिकाणी V3 वापरलेलं आहे. तर आपल्याला त्यावेळेला कशात बदल करायचा, तर हॅव हॅज बीन रिटर्नमध्ये करायचा. म्हणून तुम्ही जर बघितलं या ठिकाणी, तर आपण या ठिकाणी धिस न्यू मटेरियल हॅज, आता तुम्ही म्हणता या ठिकाणी हॅव होतं, मग हॅवचं हॅज काय झालं, वी. हे सर्वनाम कसं आहे, अनेकवचनी, परंतु धिस मटेरियल हे कसं आहे, एकवचनी आहे. मग जर अनेकवचनी आपण घेत असू त्यावेळेला या ठिकाणी हॅव वापरावं लागतं, आणि जर एकवचनी घेत असू तर त्या ठिकाणी हॅज आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागतं. ठीक आहे, तर या ठिकाणी धिस न्यू मटेरियल हॅज बीन डेव्हलप्ड बाय अस असं हे वाक्यामध्ये बदल होईल. जसं आपण हॅव हॅज बीन आणि V3 आपण त्या ठिकाणी घेणार होतो, तर डेव्हलप्डचं V3 रूपसुद्धा डेव्हलप्ड ED असंच आहे. त्याच्यामुळे हॅव हॅज बीन डेव्हलप्ड बाय अस असं ह्या ठिकाणी वाक्य होईल. मित्रांनो, तुम्ही जर व्यवस्थित, मी काय सांगतोय, तुम्ही जर व्यवस्थित सुरुवातीपासून जर हा व्हिडिओ बघितला तर निश्चितपणे तुम्हाला दुसरं कोणतंच पुस्तक हातात घेण्याची गरज पडणार नाही. कारण आपण यामध्ये मी सगळ्या पुस्तकांचा अभ्यास करून कोणत्या पुस्तकामध्ये सोपी पद्धत आपल्याला बघायला मिळते त्या पुस्तकाचा आपण या ठिकाणी वापर करतो. तर हा टॉपिक आपण श्रीमान
आपले बाळासाहेब शिंदेजी सर आहेत, त्यांचं जे इंग्लिश ग्रामरचं बुक आहे त्या ग्रुपचा, त्या बुकचा आपण या ठिकाणी वापर करतो आहे. आपण त्याबद्दल त्यांना खूप खूप आभार मानतो की सर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात या गोष्टींचा अभ्यास केला आणि आमच्यासाठी खूप सोप्या पद्धतीनं हे तयार केलेलं आहे. तर मित्रांनो, आपण याच्यात पुढे जाऊयात. याच्यात अजून प्रकार आहेत, एक्झाम्पल्स त्याचे बघणार आहोत. तर पुढचा प्रकार आपण बघूयात की आज्ञार्थी वाक्य जर असेल तर त्याचं पॅसिव वाईज कसं करायचं. तर त्याची रचना त्या ठिकाणी दिलेली आहे. आज्ञार्थी वाक्य जर तुम्हाला पॅसिव वाईजमध्ये जर करायचं असेल तर त्याला लेट हा शब्द त्या ठिकाणी ॲड करावा लागतो. स्ट्रक्चर खाली दिलेलं आहे, लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस व्ही थ्री प्लस सी. बी म्हणजे काय? टू बी स्वरूप. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये असं हे करून घेऊ नका. ठीक आहे, तर आज्ञार्थी वाक्य कसे असतात बघा. द ओपन द डोअर, बरोबर आहे. तर याची सुरुवात आपल्याला कशी करावी लागणार? लेट द डोअर हे काय आपलं ऑब्जेक्ट, ते आपण सुरुवातीला घेणार आहोत. ठीक आहे, सब्जेक्टच्या जागेवर. म्हणून लेट द डोअर टू बी स्वरूप बी ओपन व्ही थ्री ओपनड. आपण या ठिकाणी, या ठिकाणी पूरक म्हणून या वाक्यामध्ये काय नाही, म्हणून त्या ठिकाणी पूरक आपण या ठिकाणी काही वापरणार नाही. ठीक आहे, पुढचं वाक्य बघूयात मित्रांनो. चेंज द व्हॉइस. तर पुन्हा लेटची रचना आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे. लेट द व्हॉइस बी चेंज. खूप सोपं आहे मित्रांनो, फार काही अवघड नाही आहे. ते करणं फार सोपं आहे आणि तुम्हाला ते करणंसुद्धा सोपं जाईल. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला या व्हिडिओचा, व्यवस्थित पॉज करून लिहून घेऊन परत सर काय एक्सप्लेनेशन्स देतात हे जर तुम्ही ऐकले व्यवस्थित, तर तुम्हाला याच्यामध्ये वेगळा काही अभ्यास करण्याची गरज नाही. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आय रिक्वेस्ट यू टू कम हिअर हे वाक्य असणार आहे. कम हिअर हे वाक्य नुसतं दोन अक्षरी शब्दांचं वाक्य नसणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी बदल करताना काय करावे लागणार आहेत. सुरुवातीला तुम्ही कम हिअरचं तुम्ही असंही जरी करून घेतलं, सध्याला कच्च्या आराखड्यामध्ये तुम्ही जर लिहून जरी घेतलं की आय रिक्वेस्ट यू टू कम हिअर असं हे नेमकं वाक्य असतं आणि त्याला तुम्हाला काय करायचं आहे, येस पॅसिव वॉइसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आय रिक्वेस्ट यू, तर या ठिकाणी आय करता सब्जेक्ट वर्ब रिक्वेस्ट यू ऑब्जेक्ट, बरोबर आहे. टू कम हिअर हे काय झालं, पूरक शब्द झाले. तर या शब्दांमध्ये तुम्हाला बदल कसा करावा लागणार आहे, यू आर रिक्वेस्टेड, बरोबर आहे. हे आपलं कर्म आहे, ते कर्म कर्त्याच्या जागेवर म्हणायचं आहे. म्हणून यू या ठिकाणी टू बीचं रूप आपल्याला टाकायचं आहे. म्हणून आर टू बीचं रूप आणि रिक्वेस्टेड हे आपलं व्ही थ्री. यू आर रिक्वेस्टेड टू कम हिअर. आलं लक्षात? या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला लक्षात आल्या, शेवटी बाय मी असं सुद्धा तुम्ही करू शकता, कारण कोणामार्फत तुम्हाला बोलवणं आलेलं आहे. कम हिअर आय रिक्वेस्टेड, म्हणून या ठिकाणी बाय मी असं शेवटी तुम्ही घेऊ शकता किंवा हे वाक्य एवढं सुद्धा करू शकता, यू आर रिक्वेस्टेड टू कम हिअर. बघा मित्रांनो, असेही काही वाक्य असतात ज्या वाक्यामध्ये कृती करणं शक्य नसतं किंवा ते कृती करणं अशक्य गोष्ट असते. जसं की लव द वर्ल्ड हे वाक्य आहे. या वाक्यामध्ये बघा, लव द वर्ल्ड तुम्हाला सांगितलं आहे. तर हे ॲक्च्युली काय असतं, एक तुम्हाला दिलेला सल्ला असतो. लव द वर्ल्ड असं म्हणलं जातं, बरोबर आहे. जगाला प्रेम करा म्हणजे जग तुमच्यावर प्रेम करेल असं म्हणलं जातं. तर मग त्याचं जर तुम्हाला पॅसिवाईज करायचं असेल तर त्याचं एक छोटंसं सूत्र आहे. ऑब्जेक्ट प्लस शूड प्लस बी प्लस बी म्हणजे टू बी प्लस व्ही थ्री प्लस सी म्हणजे पूरक शब्द. तर या ठिकाणी ऑब्जेक्ट काय आहे, द वर्ल्ड हे आपला ऑब्जेक्ट आहे. म्हणून द वर्ल्ड हे आपण सुरुवातीला घेतलं. त्यानंतर वाक्यरचनेमध्ये जसं सांगितलं की शूड आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे, म्हणून या ठिकाणी शूड आपण घेतलं आहे. त्यानंतर बी टू बीचं रूप म्हणजे बी आपण या ठिकाणी घेणार आहोत. व्ही थ्री म्हणजे आपलं काय, लव्ड हे व्ही थ्री, वी लव्हचं लव्ड हे व्ही थ्री आपण या ठिकाणी. म्हणून द वर्ल्ड शूड बी लव्ड असं हे या लव द वर्ल्डचं पॅसिव वॉइस होणार आहे. बऱ्याचदा काय होतं मित्रांनो की आपल्याला ते समजतच नाही नेमकं, आता ह्या वाक्याचं आपल्याला असं करायचं आहे की ह्या वाक्याचं आपल्याला नेमकं असं करायचं. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जी वाक्य कृती जे ज्या वाक्यामधली कृती आपण प्रत्यक्षरित्या करू शकत नाही, जगावर प्रेम करा कसं करणार जगावर प्रेम, अशक्य कृती आहे, बरोबर आहे. मग ही अशक्य कृती ज्या वेळेला सांगायची असेल हे सांगण्यासाठी असतं, ठीक आहे. तर ह्या अशक्य गोष्टी ज्या असतात, ह्या अशक्य गोष्टीसाठी आपल्याला ही वाक्यरचना या ठिकाणी वापरायची आहे. म्हणजे नेमकं अशक्य का म्हटलं जातं, कारण ती सल्ला आहे, एक सल्ला आहे. प्राथमिक स्वरूपामध्ये लव द वर्ल्ड म्हणजे जगावर प्रेम करा. जगावर प्रेम करा म्हणजे काय, तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर तुमचं प्रेम असलं पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे त्याच्यासोबतचा, जेणेकरून तो जिव्हाळा निर्माण झाल्यावर त्या व्यक्तीला सुद्धा तुमच्याबद्दल तेवढीच आत्मीयता निर्माण होईल, म्हणजे तो सुद्धा तुम्हाला तेवढाच प्रेम देईल, तो सुद्धा तुम्हाला तेवढाच जिव्हाळा देईल. या गोष्टी असतात. म्हणून हा काय आहे, सल्ला आहे. सल्ला जर असेल तर तुम्हाला तो अशा पद्धतीने सोडवायचा आहे. तो सुद्धा आज्ञार्थी वाक्यामध्येच येतो. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण की पॅसिव वॉइस ऑफ व्हर्बल क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे की नेमकं व्हर्बल क्वेश्चन जर असेल तर
तर त्याचं पॅसिव वॉईस आपल्याला कशा पद्धतीने करावं लागेल, ठीक आहे? तर व्हर्बल क्वेश्चनचं पॅसिव वॉईस करण्यासाठी एक सूचना त्या ठिकाणी आहे की व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदे होते व शेवटी प्रश्नचिन्ह असते. अशा वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करून घ्यावे. नंतर पॅसिव वॉईस केल्यावर वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला घेऊन शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. म्हणजे आता नेमकं तुम्हाला बदल काय करायचे ते आपण एक एक्झाम्पल घेऊयात, म्हणजे तुम्हाला समजेल काय बदल करायचे. म्हणजे सामान्य जे रूल्स आहेत ते सामान्य रूल्सच याच्यामध्ये वापरायचे. फक्त काय, सहाय्यकारी क्रियापद जे असं ज्याच्यापासून वाक्याची सुरुवात होते व्हर्बल क्वेश्चनची आणि शेवटी क्वेश्चन मार्क असं, तर त्याचं पॅसिव वाईज करताना नेमकं काय बदल करायचे ते तुम्हाला या नोट्समध्ये कळालेलं असेल. तर आपण एक्झाम्पलवरनं त्याच्यावर जाऊ, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी कळतील, ठीक आहे? टी रायटिंग अ लेटर क्वेश्चन मार्क. मग आता याचं काय करायचं आहे, आपल्याला पॅसिव वाईज करायचं आहे. तर डायरेक्टली पॅसिव वाईज करण्याऐवजी आपण ते कसं करणार आहोत, सुरुवातीला त्यांनी जसं सांगितलं आहे की प्रश्नचिन्ह आणि तुमचं सहाय्यकारी क्रियापद बाजूला करा, उरलेलं वाक्य हे काय करा विधानार्थीमध्ये चेंज करून घ्या. म्हणजे ते कसं होईल वाक्य, मग शी इज रायटिंग अ लेटर हे तुमचं काय आहे विधानार्थी वाक्य त्या ठिकाणी. शी इज रायटिंग अ लेटर हे तुमचं काय आहे विधानार्थी वाक्य, जे की आपण कशापासून बनवलं, व्हर्बल क्वेश्चनपासून आपण त्याचं विधानार्थी वाक्य बनवलं. मग त्याला सेकंड स्टेप, आता हे जे विधानार्थी वाक्य आहे याचा आता सरळ सरळ तुम्ही पॅसिव वॉईस करू शकता. अ लेटर इज बीइंग रिटन बाय हर. आता तुम्ही म्हणता इज बीइंग रिटन बाय हे कसं आलं, तर तुम्हाला काळाच्या चार्टमध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेला तुम्हाला समजू येईल की इज रायटिंग. चला जाऊ द्या, आपण बघूनच या काळाच्या चार्टवर जाऊयात. आपण इथं काय होतं ते बघा आधी. इज रायटिंग अ लेटर, बरोबर आहे, इज आणि रायटिंग अ लेटर, इज रायटिंग, ठीक आहे. ॲम इज आर रायटिंग, दिसला? ॲम इज आर रायटिंगचं काय करायचं आहे, ॲम इज आर बीन रिटनमध्ये कन्फर्म करायचं, ठीक आहे, कन्वर्ट करायचं. म्हणून मग आपण इथं काय केलं, ॲम इज आर, ठीक आहे, अ लेटर इज बीन, ॲम इज आरपैकी इज अ लेटर इज बीइंग रिटन बाय हर. कळालं कसं, काहीच नाही आहे, काहीच नाही आहे. चार्ट जर तुमच्या डोळ्यासमोर असले ना तर काय बदल करायचं आहे तुम्हाला लगेच समजून येईल. चार्ट, सेंटेन्स स्ट्रक्चर, हे जर तुमच्या लक्षात राहिलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात राहतील, ठीक आहे. आता याचं पॅसिव वाईज केलं, पुन्हा याला काय करायचं आहे आपल्याला व्हर्बल क्वेश्चनमध्ये ट्रान्सफॉर्म करायचं आहे. मग त्यावेळेला काय करावं लागेल, सहाय्यकारी क्रियापद बाहेर काढायचं, जसं इथलं बाहेर काढून आपण मधात टाकलं होतं तसं हे मधलं काढून आता बाहेर टाकायचं. इज अ लेटर बीइंग रिटन बाय हर, शेवटी क्वेश्चन मार्क. कळालं, सोपं आहे मित्रांनो. व्यवस्थित तुम्ही जर निरीक्षण केलं, व्यवस्थित जर तुम्ही बघितलं तर तुमच्या ते लक्षात येईल. डीड शी राईट अ लेटर, पुढं आपण त्याच्यात लिहितो शी रोट अ लेटर, ठीक आहे. डीडचं काय करतोय आपण, क्रियापदामध्ये याच्यात बदल होतो म्हणून या ठिकाणी रोट होतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय बदल करावं लागतं हे जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुम्हाला समजेल, ठीक आहे. डीड शी रोट अ लेटर, डीड शी राईट अ लेटर असं वाक्य आहे, ज्या वेळेला डीड काढून टाकतो त्यावेळेला क्रियापदामध्ये आपल्याला बदल करावा लागतो. म्हणून या ठिकाणी बदल केला आहे, शी रोट अ लेटर असा या ठिकाणी बदल झालेला आहे. आणि आपल्या याचा आपल्याला पॅसिव वाईज करायचं आहे, लेटर वॉज रिटन बाय हर. वॉज रिटन जर असेल तर त्याचं काय करतात हे तुम्हाला बघावं लागेल, ठीक आहे. शी रोट अ लेटर हे व्ही टू आहे म्हणून याला टू बी प्लस व्ही थ्री करायचं असेल तर या ठिकाणी वॉजवर प्लस व्ही थ्री करावं लागतं. म्हणून वॉजवेअरपैकी अ लेटर वॉज अ लेटर असल्या कारणाने या ठिकाणी वॉज आणि रिटन बाय हर हे झालं पॅसिव वाईज. आता याच्यामधलं वॉज काढा, सुरुवातीला टाका वॉज अ लेटर रिटन बाय हर, शेवटी क्वेश्चन मार्क द्या. झालं तुमचं पॅसिव वाईज, म्हणजे व्हर्बल क्वेश्चनचं पॅसिव वाईज करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागतं, या दोन स्टेपमध्ये तुम्हाला त्याची आन्सर तयार करावं लागेल. सुरुवातीला ज्या वेळेला तुम्हाला याचा खूप सराव होऊन जाईल त्यावेळेला तुम्हाला हे स्टेप्स करायची गरज पडणार नाही, डायरेक्टली तुम्ही त्याचं काय करू शकता, पॅसिव वॉईस करू शकता, ठीक आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन टू पॅसिव वॉईस कसं करायचं, ठीक आहे. जसं सहाय्यकारी क्रियापदाच्या स्टेप्समध्ये गेलं तसंच डब्ल्यू एच टाईपचा क्वेश्चनच्या सुद्धा स्टेप्स आहेत त्या आपण बघणार आहोत. तर प्रथमतः आपण एक सूचना दिलेली आहे, ती सूचना आपण व्यवस्थित वाचून घेऊयात जेणेकरून आपल्याला एक्झाम्पल वाईज ती बघता येईल, ठीक आहे. ती सूचना एक्सप्लेन करता येईल. बघा, सूचनेमध्ये काय सांगितलं, प्रश्न सूचक शब्द काढून टाकून वाक्य विधानार्थी करावे. समजा डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन जर तुम्हाला पॅसिव वाईज करायला आलं तर सुरुवातीला काय करायचं, त्याला विधानार्थी वाक्यामध्ये कन्वर्ट करायचं. कर्ता किंवा कर्माला प्रश्न विचारला असल्यास ते वाक्यात दिलेले नसते, त्यामुळे ते आपल्याला मनाने मानावे. म्हणजे कर्ता किंवा कर्म याच्यामध्ये जर दिलेलं नसतं, बरोबर आहे, तर ते आपल्याला वाक्यामध्ये मनाने घ्यायचे. तर ते कशा पद्धतीनं घ्यायचं आहे आपण ज्यावेळेस वाक्य बघू त्यावेळेस तुम्हाला समजेल. अशा वाक्याचे पॅसिव वाईज करून मांडलेला वाक्य काढून टाकावा.
त्यानंतर प्रश्न सूचक शब्द घेऊन त्यापुढे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे व राहिलेला भाग लिहून शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. ठीक आहे, तर आता बघूयात एक्झाम्पल आपण कसे करणार आहोत ते. तर वाय डीड शी टेक द पिक्चर या वाक्याचं आपण या ठिकाणी विश्लेषण बघूयात. बघू ठीक आहे, डीड काढून टाकलं म्हणून या ठिकाणी आपण काय घेतलं, टेकचं टूक केलेलं आहे, ते करावंच लागतं मित्रांनो, ते शिवाय होणार नाही. ठीक आहे, वाक्य त्याशिवाय तयार होणार नाही, विधानार्थीमध्ये होणार नाही. म्हणून या ठिकाणी काय करावं लागेल, शी टूक दॅट पिक्चर, हे आपलं काय झालं, विधानार्थी वाक्य झालं. यालाच पॅसिवाईज करायचं, दॅट पिक्चर वॉज टेकन बाय हर, पॅसिवाईज केलं. ठीक आहे, पॅसिवाईज केल्यानंतर पुन्हा याच्यात काय काय सांगितलेलं होतं, मानलेला भाग काढून टाकावे व पुन्हा एकदा काय करावं, प्रश्नसूचक शब्द सुरुवातीला टाकावा आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यावा. बरोबर आहे, मग या ठिकाणी प्रश्नसूचक शब्द आपल्याला ज्यावेळेस पुढं टाकायचा असेल त्यावेळेला काय करावं लागेल, या प्रश्नसूचक प्रश्न तयार करण्यासाठीची जी रचना असते ती आपल्याला या ठिकाणी वापरावं लागेल. म्हणजे प्रश्नसूचक शब्दानंतर जर टू बीचं रूप वापरलेलं असेल त्या वाक्यामध्ये, तर ते टू बीचं रूप प्रश्नसूचक शब्दाच्या लागलीच नंतर आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. जसं की तुम्ही एक्झाम्पल म्हणून हे बघू शकता, वाय डीड, टू बीचं रूप आहे डीड. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी ते त्या ठिकाणी टाकावं लागतं. मग बघा वाक्य कसं होईल, वाय वॉज दॅट पिक्चर टेकन बाय हर, हे या ठिकाणी काय होईल, याचं पॅसिवाईज होईल. ठीक आहे, हे ॲक्टिवाईज प्रश्न जर असेल तर त्याचं पॅसिवाईज असा प्रश्न तयार करावा लागतो. नंबर दोनचं वाक्य बघा, सेम वाक्य आहे, हु रोड द लेटर, याच्यामध्ये आपल्याला हु काढून टाकायचं आहे, रोड द लेटर लिहायचं आहे. मग या ठिकाणी आपल्याला काहीतरी करता घ्यावं लागेल, म्हणून ही रोड द लेटर आपण या ठिकाणी घेणार आहोत. नंतर त्याचं काय करणार आहोत, पॅसिवाईज करणार आहोत, द लेटर वॉज रिटन बाय हिम करणार आहोत. त्यानंतर मानलेला भाग काढून टाकणार आहोत, बाय मानलेला भाग आपण घेतला होता, ही घेतला होता, ही हिचं काय झालं, पॅसिवाईज करताना हिम घेतलं होतं, ते काढून टाकलं. म्हणून प्रश्नार्थक जे प्रश्नसूचक शब्द होता तो शब्द पुन्हा आपण या ठिकाणी घेतोय हु. त्यानंतर आपल्याला जे टू बीचं रूप घेतलेलं आहे वॉज, ते हु नंतर लगेच वापरायचे, हु वॉज द लेटर रिटन बाय हिम काढून टाकावं लागतं. ठीक आहे, तर अशा स्वरूपामध्ये आपण काय करतोय, ह्या प्रश्न म्हणजे जे डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन्स आहेत त्याचं पॅसिवाईज करताना या स्टेप्स आपल्याला फॉलो करावं लागेल. सुरुवातीला पुन्हा तेच वर्बल क्वेश्चनच्या वेळेला तुम्हाला तेच सांगितलं की सुरुवातीला तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील, नंतर तुम्हाला सर्वांती या स्टेप्स फॉलो करायची गरज नाही पडणार. तर बघा मित्रांनो, वाक्याचा अजून एक प्रकार आपल्याला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारला जातो, जो आहे लेटच्या वाक्याचे पॅसिवाईज करणे. मग त्याची सूत्र आपण या ठिकाणी बघणार आहोत. याचं सूत्र आहे लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस व्ही थ्री प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आपण या ठिकाणी असंच ही रचना वापरून काय करू शकतो, या लेटच्या वाक्याचं पॅसिवाईज करू शकतो. आता बघूयात, लेटचं एखादं वाक्य घेऊयात, एक्झाम्पल घेऊयात. लेट अस रिवॉर्ड आवर एम्प्लॉईज. ठीक आहे, लेट जशास तसं ठेवायचं, आवर एम्प्लॉईज हे ऑब्जेक्टच्या जागेवर आहे म्हणून त्याला ऑब्जेक्टला आपण समोर आणतोय, आवर एम्प्लॉईज आपण समोर घेतले. त्यानंतर तुम्हाला वापरायचं आहे ऑब्जेक्ट नंतर बी, बी जशास तसं वापरलं. त्यानंतर उरलेलं जे व्हर्ब आहे ते व्हर्बला आपल्याला काय करायचं आहे, व्ही थ्री करायचं आहे, रिवॉर्डचं रिवॉर्डेड असं व्ही थ्री होतं म्हणून रिवॉर्डेड. आणि शेवटी बाय आणि सब्जेक्ट, तर लेट अस, अस हे आपलं काय होतं, सब्जेक्ट अस जसं असं आपण शेवटी तसंच ठेवलेलं आहे. लेट आवर एम्प्लॉईज बी रिवॉर्डेड बाय अस, असं आपण या ठिकाणी वाक्य तयार करणार आहोत पॅसिवाईज. पुढचं वाक्य बघा, लेट श्री श्रीनाथ कोच द फास्ट बॉलर्स. ठीक आहे, तर लेट द फास्ट बॉलर्स बी कोच्ड बाय श्रीनाथ. ठीक आहे, वाक्य शब्द म्हणजे नाम जसा तसा आपल्याला शेवटी घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, तर पुढचं एक वाक्य आहे, तो एक प्रकार आपल्याला बघायचा आहे, डोंटच्या वाक्याचे पॅसिवाईज कसं करायचं. समजा डोंटपासनं वाक्याची जर सुरुवात होत असेल तर त्याचं पॅसिवाईज करायचं कसं करायचं. सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो, लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस नॉट प्लस व्ही थ्री प्लस शेवटी तुम्हाला काय पूरक शब्द दिलेले असतील ते. तर बघा मित्रांनो, एक्झाम्पल बघूयात म्हणजे तुम्हाला समजेल. डोंट इज द डॉग हे एक वाक्य आहे ज्याचं सुरुवात डोंटपासनं होते, तर त्याला काय बदल करायचं आहे, तर त्याचं जर हे करायचं असेल तुम्हाला पॅसिवाईज, तर त्याला लेटमध्ये कन्वर्ट करावं लागतं. लेट दॅट डॉग जे ऑब्जेक्ट होतं आपलं ते आपण सुरुवातीला घेतलं, दॅट डॉग बी जे आपल्याला घ्यावं लागतं ऑब्जेक्ट नंतर, बी प्लस नॉट प्लस व्ही थ्री टीज्ड, लेट दॅट डॉग बी नॉट टीज्ड. ठीक आहे, तर ह्या रचनेमध्ये तुम्हाला काय काय बदल करायचे आहेत, हे बदल कसे असतात, किंवा किती वाक्याचे प्रकार तुम्हाला विचारले जाऊ शकतात परीक्षेमध्ये,
हे तुम्हाला बेसिकली जेवढं माहिती असणं गरजेचं होतं तेवढं सगळं आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे. याचा वापर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठीसुद्धा केला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये काही वेगळे प्रकार आपण अजूनसुद्धा बघू शकतो जे तुम्हाला इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ते सध्याला महत्त्वाचे नाही आहेत. आणि बेसिकली जे महत्त्वाचं आहे ते आपण सगळं याच्यामध्ये घेतलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला खूप सराव करावा लागणार आहे. सराव केल्यानंतरच तुम्हाला हे वाक्य लगेच वाक्यरचनासुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील जेणेकरून तुम्हाला ते वाक्य सोडवता आले पाहिजे. तर हे कसं होईल, तर यासाठी आपण काय करूयात, वाक्यांचा सराव करूयात. म्हणजे आपल्याला त्या सगळ्या गोष्टी का कशा करायच्या काय करायच्या, आता हे तर तुम्हाला मी सगळे प्रकार समजून सांगितले, तर याचे तुम्हाला वाक्य रचना समजल्या आहेत. आता तुम्हाला याचा सराव करावा लागेल जेणेकरून तुम्हाला ते सगळं सोपं जाईल. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी थांबतो. आजचा आपला पॅसिव वाईज ॲक्टिव वाईजचा प्रकार तुम्हाला कसा वाटला निश्चितपणे कळवा. तुम्हाला त्याचा फायदा झाला की नाही हे कळवा. आणि निश्चितपणे खूप सोपं ठेवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे.